आज सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाच्या मेळावा सांगलीमध्ये झाला, त्यामध्ये त्या गटाचे तथाकथित नेते संजय राऊत जे त्यांच्या वक्तव्यानं प्रसिद्ध झाले महाराष्ट्रामध्ये, परवाच त्यांच्यावर हे विधिमंडळच चोर आहे म्हणून हक्कभंगाचा प्रस्ताव त्या ठिकाणी आणला. संपूर्ण सभागृहामध्ये मला वाटते की त्यांचा हेतू अतिशय चुकीचा आहे. काहीतरी दंगली घडाव्या आणि एकमेकाच्या कार्यकर्त्यामध्ये चीड निर्माण करण्याचं काम असं करतात असं मला या ठिकाणी वाटतं. परंतु तुमचा हेतू सर्व लोकांना कळलेला आहे, ह्या तुमच्या हेतूला कुणीही बळी पडणार नाही. आज ज्यांच्यावर तुम्ही खालच्या दर्जाचे आरोप करता ते म्हणजे आमचे दोन नेते माननीय सुरेशभाऊ खाडे पालकमंत्री, कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगी. त्यांचं कर्तृत्व तर आमदार आणि मंत्री म्हणून आहेच, परंतु वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा दोन्ही हे मोठ्या पिढीचे हे भागीदार आहेत. आज दाब्स ऑफशोअर म्हणून जगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठं नाव कंपनी असलेले आहे. सुधीर गाडगिळांची PNG 190 वर्षाची आहे. महाराष्ट्रामध्ये काही चांगल्या पिढी आहेत त्यामध्ये यांचं नाव घेतलं जातं. देश नाही परदेशामध्ये सुद्धा त्यांचा कारभार आहे. अशा लोकांच्यावर खालच्या पातळीवर बोलून काहीतरी स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा संजय राऊत साहेब आपण प्रयत्न करतात, या आपल्या नीतीचा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही धिक्कार करतो. तसेच आपण बोलला म्हणून सूर्यावर थुंकलं म्हणून काही सूर्याची प्रतिमा कमी होणार नाही हे लक्षात ठेवा. आपण असं बोलून आपली प्रतिमा आणि आपल्या पक्षाची आपल्या नेत्यांची उंची कमी करायला लागलाय. कारण जरी राजकीय विरोध असले तरी एक प्रतिमा ते गनिमा असते, परंतु आपल्या एकंदरीत कार्यकाळ बघता आपल्यावर आता फार विचित्र म्हणजे आता आमच्यावर शंका यायला लागली. त्यामुळं भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं आपण केलेल्या वक्तव्याचा आपण धिक्कार करतो आणि भारतीय जनता पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आपण तुमचा निषेध करतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.